हॅलो फ्रेंड, मी रश्मी तेंडुलकर. वेलकम टू अमेझिंग रेसिपीज. आज आपण बघणार आहोत सारस्वत पद्धतीची आंबट गोड तिखट अशी मस्त बटाट्याची रस्सा भाजी, ज्याचं नाव आहे आंबट बटाटा. चला तर मग बघूया आपण आता काय काय साहित्य लागेल. इथे मी बटाट्याची सालं काढून पातळ असे उभे काप करून घेतलेले आहे. हे आपल्याला खूप पातळही नको आहे, पण हे ह्या पद्धतीनेच आपल्याला हवे आहेत. इथे घेतलेला आहे ओला नारळाचा चव. त्यानंतर आपण घेणार आहोत 2 चमचे धणे. लिंबाच्या आकाराएवढा आपण गूळ त्यात घालणार आहोत. चिंच आंबटपणासाठी घालणार आहोत. फोडणीसाठी तेल, राई, हळद, लाल तिखट, मेथीचे दाणे आपण घालणार आहोत फोडणीमध्ये, हिंग आणि आपल्याला लागणार आहे 1 ग्लास पाणी. चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया. आता मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी ऍड करते तेल, राई ह्याच्यामध्ये घातलेली आहे, मेथीचे दाणे आपण घालणार आहोत. मेथीचे दाणे घातल्यामुळे खूप छान एक मस्त स्वाद त्याला येतो. आणि आपण घालणार आहोत हिंग. हे छान आता जरा मस्त आपली फोडणी होऊ दे. फोडणी ही तुमची मस्त खमंग व्हायला पाहिजे. आता हे दाणे सुद्धा लाल झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत बटाटे. फोडणीचा मस्त खमंग असा वास घरामध्ये दरवळत आहे. हे 2 मिनिटं आपण असं परतून घेऊया. ऍड करते हळद, लाल तिखट. ही भाजी आपण सारस्वत पद्धतीने बनवत आहोत. सारस्वतांकडे ही भाजी देवकार्याला किंवा सणावाराला देवाला नैवेद्यासाठी हमखास बनवली जाते, कारण आपण ह्याच्यामध्ये कांदा लसूण याचा वापर करत नाही आहोत. तर तुम्हीसुद्धा ही रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही ती खूप आवडेल. एक वेगळी पद्धत आहे. आता छान बटाट्याला आपलं मसाल्याचं कोटिंग करून झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ऍड करते आणि हे 5 ते 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया. आपले बटाटे जे आहेत ते आपल्याला 70% कुक करून घ्यायचे आहेत. आता आपण जे खोबरं घेतलेलं आहे ते मी मिक्सरमध्ये वाटून घेते. आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. आता आपण खोबरं घातलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये धणे जे आहे ते ऍड करते आणि हे छान मस्त बारीक वाटून घेते. आता इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आपण हे बघूया, छान मस्त उकळी आलेली आहे. आणि आता आपले बटाटे जे आहेत ते आपण चेक करूया शिजलेले आहेत का. हे बघा, बटाटा आता आपला शिजलेला आहे. आपला तो 70% जो आहे 70-80% फक्त कुक करून घ्यायचा आहे. पुढे आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करूया. करते चिंच. आपण याला आंबट बटाटा असं म्हटलंय तर तो छान असा आंबट गोड तिखट असा चवीला असतो. मी एकदा मिक्स करून घेते. मस्त रंग आलेला आहे. आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं खोबऱ्याचं हे मी आता ह्याच्यामध्ये ऍड करते. बटाट्याची भाजी आपण ही नेहमीच बनवत असतो. उकडलेल्या बटाट्यांची भाजी, येल्लो भाजी किंवा बटाटा फ्लॉवर भाजी, तर ह्या पद्धतीची पण तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ती खूप आवडेल. आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते मीठ आणि आता छान मिक्स करून आपण 5 मिनिटांसाठी छान उकळवून घेऊया. मस्त उकळी आलेली आहे आणि आता आपला आंबट बटाटा सर्व करायला रेडी झालेला आहे. चला तर मग आता आपण तो सर्व करूया. छान मस्त दिसतोय आंबट गोड तिखट, एकदम मस्त जबरदस्त लागतो. तुम्ही हा पुरी बरोबर किंवा चपाती बरोबर ही खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
तुम्हाला जर ती आवडली तर ती लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा.